सांसद छत्रपति संभाजीराजे भोसले इन दिनों महाराष्ट्र के दौरे पर है। मराठा आरक्षण को लेकर जनसंवाद रैली के माध्यम से छत्रपति संभाजीराजे नागपुर आए। इस दौरान उन्होंने पत्रकारों से संवाद साधा और मराठा आरक्षण के विविध मुद्दों पर चर्चा की है। मराठा आरक्षण पर अपनी भूमिका स्पष्ट करने आज छत्रपति संभाजीराजे भोसले नागपुर पहुंचे। इस दौरान उन्होंने पत्रकारों से संवाद साधा। मराठा आरक्षण के विविध पहलुओं के बारे में उन्होंने जानकारी साझा करते हुए बोला कि मुख मोर्चा क्यों किया गया, क्योंकि मराठा समाज को न्याय मिले, आरक्षण मिले, इसलिए समाज को राजनीति में कोई दिलचस्पी नहीं है, उन्हें आरक्षण चाहिए। मराठा आरक्षण को लेकर जो खामियां पाई जा रही है उस खामियों को मिटाने के लिए पहल करना जरूरी है, लेकिन यह पहल कोई नहीं कर रहा। साथ ही छत्रपति द्वारा राज्य के विधायकों से अपील की गई है कि आज मॉनसून सत्र में मराठा आरक्षण पर पहल की जाए। समाज ने 58 मोर्चों द्वारा अपना कहना सरकार तक पहुँचाया है, अब आरक्षण के मुख्य आंदोलन का मार्ग ही सही है, ऐसा भी छत्रपति बोले। पहले की हमारा पर्याय का है, सोल्यूशन का है, पण ह्या सोल्युशनवर कोण बोलत नव्हता। तर माझं तुझं हा हे बरोबर आहेत हे चुकीत आहेत ह्याच्यावरच भाष्य चालत होतं, आणि त्यावेळेस समाजाला ह्याच्यात काही घेणं देणं नाही। समाजाला इंटरेस्ट एकच आहे की मार्ग सांगा, सोल्युशन सांगा। आणि आज पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि म्हणून मी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना, विधानसभेतले आणि विधान परिषदेतल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जे काही मी एक दोन तीन मुद्दे इथं मांडणार आहे ते आपण अधिवेशनात हे मांडणं गरजेचं आहे। मी काही विद्वान नाही आहे, मी काही वकील नाही आहे, पण ज्या नामवंत वकिलांची, म्हणजे दिल्लीतले वकील असतील किंबहुना महाराष्ट्रातले वकील असतील, यांच्याशी सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर मी मांडण्याचा प्रयत्न करतो। 5 मेला ज्यावेळी आपलं मराठा समाजातला सामाजिक मागास तुम्ही नाही आहात, तुमचं आरक्षण फेटाळून लावल्यानंतर मग पुढचे पर्याय काय आहेत? तर पहिला पर्याय आम्ही सरकारला सुचवला तो म्हणजे रिव्ह्यू पिटिशन, पुनर्याचिका दाखल करावी। तुम्ही त्यांनी पुनर्याचिका दाखल केली, उशिरा झाला असेल किंबहुना त्यांनी 102 घटनादुरुस्तीला टॅगसुद्धा केलं नसेल तो सोडून द्या, पण त्यांनी पहिला पर्याय काय, रिव्ह्यू पिटिशन तुम्ही दाखल करा। रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही, आपण समजू टिकलं नाही, तर पुढचा टप्पा काय, तर ते क्युरेटिव्ह पिटिशन। आता क्युरेटिव्ह पिटिशनला न्यायाधीश भोसले जी समिती सरकारने स्थापन केली होती त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये जायची काही गरज नाही आहे, मग राहतो विषय एकच रिव्ह्यू पिटिशन। तर रिव्ह्यू पिटिशन जर उठलं तर पुढचा स्टेप काय, तर पुढचा स्टेप हा आहे की तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करून परत एकदा मराठा समाज हा सामाजिक मागास कसा होऊ शकतो हे तुम्हाला सर्वेक्षण करावं लागेल, सर्वे करावा लागेल। सर्वे झाल्यानंतर तो सगळा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगाने जो केला असतो तो राज्यपालाकडे सरकारने द्यावा लागतो। छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी कानून को दरकिनार कर कार्य करने की सीख कभी भी नहीं दी है। उन्होंने सभी को सुरक्षा प्रोटेक्शन दिया है और इसीलिए मेरा कहना है कि आप भी समाज के मुख्य प्रवाह में आए, लोकशाही को अपनाएं, कानून को हाथ में लेकर किसी भी तरह की कार्य हमें मंजूर नहीं है। साथ ही नक्सलाइट यह पहचान भी हमें मंजूर नहीं, इसलिए लोकशाही अपना कर छत्रपति शिवाजी महाराज के अनुयायी बने। सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांनी केव्हा कायदा हातात घेऊन कार्य करावं किंवा राज्य करावं असं सांगितलं नाही। शिवाजी महाराजांनी सगळ्या राज्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे, आणि म्हणून माझं त्यांना विनंती राहील की तुम्ही भारतात राहताय, तुम्ही आपल्या देशात राहताय, तर तुम्ही मुख्य प्रवाह त्या। मुख्य प्रवाह काय, आपल्याला लोकशाही दिलेली आहे, आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे स्वतःला। तर शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील सुद्धा त्यांनी राज्याचं कायद्याला सुद्धा फार महत्त्व दिलेलं आहे, आणि कायदा शिवाय जो संविधान आपल्याला दिलेला आहे जो कायदा इतका महत्त्वाचा आहे त्याला सगळ्यांनीच पालन करायला पाहिजे। म्हणून त्यांना माझी विनंती राहील, तुम्हाला शिवाजी महाराजांचा पाईक म्हणायचं असेल तर तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे। नक्सलाइट म्हणून तुमची ओळख आम्हाला नको आहे, चुकीचं आहे। पत्र परिषद के बाद उन्होंने महल स्थित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण कर मराठा समाज को संबोधित किया। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।